सोलापूरमध्ये प्रणिती शिंदेंनीही शक्ती प्रदर्शन केलेलं आहे. सभेतून प्रणिती शिंदेंनी भाजपवर निशाणा साधलाय. भाजप आपल्या सगळ्यांचा शत्रू आहे अशी टीका प्रणिती शिंदेंनी केलेली आहे. आज प्रणिती शिंदे आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत आणि त्याचवेळी त्यांनी भाजपवर टीका केली. सोलापूर लोकसभा काँग्रेसचे उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांचा रोड शो जो आहे तो या ठिकाणी सुरुवात झालेली आहे. आपण जर बघितलं गेलं तर महाविकास आघाडीच्या घटक पक्षातील सर्व पक्ष जे आहेत त्यामध्ये सामील झालेले आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांचा रोड शो जो आहे तो या ठिकाणी सुरुवात झालेला आहे. आज आमदार प्रणिती शिंदे या उमेदवारी अर्ज दाखल करतील आणि आपण जर बघितलं गेलं तर महाविकास आघाडीचे मग शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे असेल, त्याचबरोबर शरदचंद्र पवार राष्ट्रवादी असेल, या सर्व घटक पक्षाच्या लोकांनी जे आहे ते या ठिकाणी सामील झालेले आहेत. आपण जर बघितलं गेलं तर सोलापूरमध्ये मोठ्या काँग्रेसचं शक्ती प्रदर्शन होत आहे आणि रंगबेरंगी झेंडे जे आहेत ते देखील या रॅलीमध्ये समाविष्ट झाल्याचं चित्र आपल्याला दिसून येत आहे. खर तर या रॅलीमध्ये आपण जर बघितलं गेलं तर मोठ्या प्रमाणात शिवसेना गटाचे कार्यकर्ते देखील समाविष्ट झालेले आहेत. आपण जर बघितलं गेलं तर ही रॅली जी आहे जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत जाईल आणि यानंतर ना या रॅलीची सांगता सभा होईल. अनिकेत गायकवाड, पुरारी न्यूज, सोलापूर.